दसरा झाला त्याच्या कंपनीत बोनस पण जाहीर झाला कंपनीत तो साधा वर्कर म्हणून लागला होता बारा वर्षापूर्वी आता सुपरवायझर झाला दिवसभर हात काळे व्हायचे मशीनवर पण घरी जाऊन त्याच्या परीचा हसरा चेहरा बघितला की थकवा कुठल्या कुठे पळून जायचा छोटी शिका होईना स्वतःची जागा घेतली होती त्यानं बँकेचा हप्ता भरताना ओढा ताण व्हायची काही नाही तरी या बारा वर्षात गणित विषय पक्का झालेला महिना अखेरीला परीक्षेचं जाम टेन्शन यायचं काठावर पास व्हायचा दरवेळी शिल्कीत काही पडायचं नाही पण कुठं उदारीचीही वेळ आणली नाही कधी आता तर दिवाळी तोंडावर नंतर दुकानात खूप गर्दी होते म्हणून बॉसकडून आधीच उचल घेतलेली त्याची बायको समजूतदार स्वतःहून कधी मागितलं नाही बिचारीनं पण यावेळी त्यानं ठरवलं होतं त्याच्या परीला छान ड्रेस घ्यायचा परी ड्रेस तो पायगोळ ड्रेस हाताने वर उचलत पायातलं छुमछुम वाजवत त्याच्या छोट्याशा अंगणात फुलभाज्या उडवणारी त्याची परी शंभर त्या फुलभाज्यांच्या चांदण्यांनी त्याच्या मनात आत्ताच दिवाळी साजरी झाली परीला तो शोकेसमधला गुलाबी परीचा ड्रेस घ्यायचा बायकोला छान डिझायनर साडी नंतर छानशा हॉटेलात जेवायला जायचं त्यानं पुन्हा गणिताचा होमवर्क करायला सुरुवात केली जमेल जमवायचंच बहुधा सगळ्यांनी त्याच्यासारखंच ठरवलेलं नंतर गर्दी होईल म्हणून दुकानात आत्तापासूनच गर्दी केलेली काउंटरवरच्या गर्दीत तो घुसतो शोकेसमधला मधला तो ड्रेस काढायला लावतो परीचा चेहरा आनंदी फुलबाजी झालेला ट्रायल रूम त्याची परी बाहेर येते त्यानं जशी कल्पना केली होती तशीच तशीच गोड दिसते किमतीचं लेबल पाहून बायकोचा जीव वर खाली त्याला फुलबाजी शिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये तो ड्रेस पॅक करायला लावतो परी पंख लावून उडताना बघून तो आभाळा एवढा खुश मग साड्यांची शोरूम यावेळी तो बायकोला सांगतो चांगला तास दीड तास लागू दे शंभर साड्या बघ मनासारखी मिळेपर्यंत हो म्हणायचं नाही तो सतत तिच्यावरच लक्ष ठेवून आहे तिला लाल रंगाची साडी तिनं किंमत बघून हळूस मागे ढकललेली तीच घ्यायची तो ठार बहिरा झालेला बायकोचं नाही त्याला ऐकूच येत नाही शेवटी तीच साडी पॅक करून तो बाहेर पडतो लाल रंगाच्या साडीतली त्याची बायको जगात सगळ्यात सुंदर वाटू लागते क्षणभरात तो श्रीमंत होतो मनासारखी खरेदी झालेली त्याची परी आणि बायको त्याच्या खरेदीच्या मागे लागतात तो घड्याळ दाखवतो तुम्हाला आहे ना मला किती वेळ लागतो ते आज नको चला आता बाहेर जेवायला जाऊ त्याची सोनपरी नको बाबा खूप दिवसात आईच्या हातची शेवभाजी खाल्ली नाहीये गुलाबजामून घेऊन तो घरी मस्त गोड जेवण त्याच्या परीलाही गणित छान येते की उगाच परी नाही म्हणत तो हात डोक्याखाली घेऊन तो विचार करू लागतो दिवाळी तयार होत नाही कुणी तीन दिवस ओव्हरटाईम करू भाऊबीजेला ताई येईल तेव्हा घरी थांबू मग मला नवीन कपड्यांची काय गरज आपला निळा वर्कशॉप सूट सगळ्यात भारी ड्रेस कंपनीचं वर्कशॉप हेच खरं शॉपिंग फेस्टिवल सगळे सण सा इथेच साजरे करायचे त्याच्या जीवावर ताईच्या ओवाळणीचं पुढच्या रविवारी बघू त्याचा पटकन डोळा लागतो सकाळ उजाडायच्या आत तो कामावर पळतो दिवसभर काम करून तो घरी येतो जेवण झाल्यावर बायको त्याच्या हातात नवीन ड्रेस ठेवते येलो शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट ताईच्या ओवाळणीची ही त्याच्या चेहऱ्यावर भल्ला मोठा क्वेश्चन मार्क तुमचीच बायको आहे मी वर्षभर साठवलेले पैसे आहेत माझे आणि हो बिलकुल डबल सीट डबल सिफ्ट नाही करायची दिवाळीत तुम्ही असाल तरच दिवाळी साजरी होईल माझी मनकवडी खरंच ओळखून होते दोघं एकमेकांना खरंच तिकांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले यावेळी तो दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या तुडुंब गर्दी एवढा खुश होतो जगातला सगळ्यात श्रीमंत डोक्यावर गजरा लावून बायको परीला झोपू लागते तो त्या दिवाळी सुगंधात घनघोर हरवतो स्वप्नेल त्याच्या बायको बायकोबरोबर काश्मीरी जंगलात बर्फाच्या गोळ्यांची रप्पा न संपणारी स्वप्ने उशाशी घेऊन तो तिची वाट बघू लागतो